पावसाळ्यात कोकणातील दुर्गम भागातून कातळावरची नागिन फिरते. या कातळावरच्या नागिनीचा मधून आवाज आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तर कोण आहे कातळावरची नागिन यावर पाहूया महाराष्ट्रवनचा हा स्पेशल रिपोर्ट. आपण आहोत कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहोत. या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या पडणाऱ्या पावसाला शेतकऱ्याला दिलासा मिळालेला आहे. शेतकऱ्यांनी लावणीला सुरुवात केलेली आहे. ही एक कोकणातली लावणी म्हणजे एक आगळी वेगळी लावणी असते. या लावणी सामुदायिक शेतीमध्ये लावणीचा जो प्रकार आहे या गाणी म्हणून म्हटला जातो आणि गाण्याच्या तालावरतीच लावणी म्हटली जाते. तर पाहूया ही लावणी आणि कोकणातलं वेगळंपण कसं आहे ते. कोकण म्हटलं तर नजरेसमोर येते ती अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली भूमी. अथांग समुद्राच्या किनाऱ्यावर कोकणाच्या कड्या कपारी, आंबा, फणस, काजूच्या बागा फुललेल्या दिसतात. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या या लोकांचा प्रमुख व्यवसाय हा तो म्हणजे शेती. म्हणूनच की काय वरुण राजाचं आगमन ही कोकणातूनच होतं. त्यामुळे राज्यात इतर ठिकाणी भात शेतीच्या लावणीला सुरुवात होण्याआधी कोकणात सुरुवात झालेली असते बरं का. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केलेली जाते. इथे 70% व्यवसाय शेतीवरती अवलंबून असतो. त्यामुळे शेती हा महत्वाचा व्यवसाय मानला जातो. आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. काका काय तुम्ही सांगाल या वर्षीचा पाऊस कसा होता आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा पाऊस कसा आहे. हा थोडा या वेळेला जास्त कमी आहे. थोडासा जास्त गेल्या वर्षी जास्त होता. ह्या वेळेला शेतीच्या लेवलला बरोबर आहे पाऊस. कारण शेतीची आत्ता सुरुवात झालेली आहे आणि आत्ता त्या हिशोबानं शेती बरोबर प्रमाणातच होणार. या वर्षीची शेती आहे ती पावसाच्या अंदाजाप्रमाणे कशी आणि केव्हा सुरू झाली. तरी आता ही शेती ह्यावेळी थोडीशी लेट झाली. कारण पाऊस जरी सुरुवातीला पडला तरी थोडीशी लेट झाली आणि त्याच्यामुळं आता हा पाऊस जास्त होतो आहे आणि लावणीला थोडासा त्रास होणार आहे. आपण गेल्या आठवड्यात बघतोय की पावसाने चांगल्या पद्धतीने दमदार पद्धतीने हजेरी लावलेली आहे. तुमचा जो लावणीचा जो कालावधी आहे आणि शेतीचा कालावधी तो कसं काय म्हणजे. नाही लावणीचा आणि शेतीचा कालावधी बरोबर आहे. कारण त्या हिशोबानंच पाऊस पडलेला आहे आणि रोपंसुद्धा चांगली झालेली आहेत. त्याच्यामुळं शेतीला एकदम ह्यावर्षी फायदाच होईल. मोठा फायदा होईल. त्यामुळे तुमचा कामाचा सुद्धा वेग वाढलेला आहे. हो वेग वाढलेला आहे. कामाचा वेग वाढलेला आहे. शेतीच्या कामातील प्रख्यात असलेली लावणी भाताचा बी पेरा झाल्यावर रोपटेवर आल्यावर लावणीच्या कामाला सुरुवात होते. या कामातलं वेगळेपण म्हणजे लावणी करताना सुरात म्हटली जाणारी गाणी. या लोकगीतांमुळे वेळ कधी निघून जातो हे समजत नाही. याच गाण्याच्या तालावर एकामागोमाग एक एक शेत पूर्ण केली जातात. लावणीचं काम हे वेळेत पूर्ण करणं गरजेचं असतं. त्यामुळे ही लोक सामूहिक शेती करण्यावर भर देतात. या सामूहिक शेतीमध्ये एक आगळी वेगळी मज्जा असते बरं. त्यामुळे कामानिमित्त परगावी असलेला कोकणवासीही किंवा चाकरमाणी लावणीसाठी गावी परततो. संपूर्ण कुटुंब असल्यामुळे शेती होत होती. आत्ता वेगळी झालेली कुटुंब आहेत. त्याच्यामुळे सामूहिक शेतीला आत्ता एवढा फायदा आहे की मोठ्या प्रमाणात असतात ही लोक. आणि मोठ्या प्रमाणात असून आम्ही 7-8 खंडी कमीत कमी भात काढतो आणि ती एवढी मजा असते शेतीला की सगळेच प्रत्येकजण आपापली कामं होऊन सगळ्या शेतामध्ये कामं करत असतात. कोकणचं वैभव जो पाहतो अनुभवतो तो नक्कीच त्याच्या प्रेमात पडतो. तेव्हा कोकणात फुलणारा हा हिरवागार गालिचा पाहायला नक्की या. रवींद्र कोकाटे, रत्नागिरी, महाराष्ट्रवन.